लोकसभा निवडणुकीत मनसेचे जे पदाधिकारी कार्यकर्ते महायुती विरोधात प्रचार करतील त्यांच्यावर कारवाई होणार आहे. अमित ठाकरेंनी याबाबत संकेत दिलेत. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा विचार करूनच बिनशर्त पाठिंब्याचा निर्णय घेतला असणार असंही ते म्हणालेत. आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंना मुंबई एकही जागा मिळणार नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी अरुण मेहत्रे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अरुणजी, आपण पाहतोय की महायुती विरोधात प्रचार करतील त्यांच्यावर कारवाई होणार आहे असे आदेश किंवा संकेत अमित ठाकरेंनी दिलेत, काय अधिक माहिती? अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावरती आहेत. पुण्यामध्ये ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. विधानसभा निहाय या बैठका सुरू आहे आणि सतत या बैठका लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होत आहेत. या निवडणुकीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करावा असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय. आणि जे कार्यकर्ते पदाधिकारी आदेशाचं पालन करणार नाही तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचे संकेत देखील त्यांनी अनौपचारिक संवादामध्ये पुण्यामध्ये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये महाविकास आघाडी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला एकही जागा मिळणार नसल्याचं त्यांनी यावेळी ते म्हणालेत. पुण्यात दिवसभर बैठका झाल्यानंतर ते नाशिककडे रवाना होणार आहेत. पुण्यामध्ये आज महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी तिथे त्यांची भेट घेतली आणि त्या दरम्यान देखील अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना त्यांचा प्रचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नक्कीच, धन्यवाद अरुण तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेचे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत महायुती विरोधात ते प्रचार जर त्यांनी केला तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे असे संकेत अमित ठाकरेंनी दिलेत.